अब की बार 400 पार। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीनं दिलेली ही घोषणा। गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत पक्षानं घवघवीत यश मिळवलं। 2014 झालेल्या निवडणुकीत भाजपला 1-282 जागा मिळाल्या। त्यानंतर 2019 झालेल्या निवडणुकीत पक्षाच्या जागा आणखीन वाढून 303 पर्यंत गेल्या। या दोन निवडणुकीचे निकाल आणि गेल्या 10 वर्षांच्या काळात मोदी सरकारनं केलेली विकास कामांच्या आधारावर भाजपने यावेळी 400 पारचा नारा दिला। लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी उत्साहानं अब की बार 400 पार असं पक्षाच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून म्हटलं जात होतं। जसजसा प्रचाराचा जोर चढू लागला तसतसा हा नारा मागे पडत गेला। अब की बार 400 पार बाजूला राहिलं आणि फिर एक बार मोदी सरकार तरी बनतं की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। विरोधकही तसंच बोलू लागले। पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी मिळूनही लोकसभेच्या 400 जागांचा आकडा पार करतील की नाही अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे। देशात पुन्हा एकदा भाजपा सत्तेवर येईलही, पण लोकसभेत 400 पार हा आकडा त्यांच्यासाठी स्वप्नवतच राहील असं बोललं जाऊ लागलंय। त्यामुळे भाजपच्या 400 पारच्या मनसुब्याला कोणती कारणं सुरुंग लावणार हेच समजून घेऊ। संसदीय लोकशाही असलेल्या आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना सर्वोच्च आहे। कालानुरूप यामध्ये बदल करण्याची तरतूदही करण्यात आलेली आहे आणि हे अधिकार आहेत संसदेकडे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अब की बार 400 पार हा नारा दिलाय, मात्र हाच धागा पकडून विरोधकांनी नॅरेटिव्ह सेट करण्यास सुरुवात केली आहे। भाजपला 400 पारचा आकडा हा संविधान बदलण्यासाठी हवाय असं त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन सभा दरम्यान हे मुद्दे अधोरेखित केले आहेत। त्यामुळे झालं असं की भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला याबद्दल खुलासे देत फिरावं लागतंय। बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः जरी आले तरी ते संविधान बदलू शकणार नाही, आम्ही संविधान बदलणार नाहीये असं ते वारंवार सभेदरम्यान म्हणताय। भारतीय जनता पार्टीने याबद्दल खुलासा जरी दिला असला तरी विरोधकांनी या घोषणेचा चातुर्याने वापर केलाय। आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। लोकसभेच्या 48 जागा या महाराष्ट्रातून निवडून जातात। सर्वाधिक जागांमध्ये उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो। 2019 झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून तेव्हाच्या महायुतीने म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि एकसंघ शिवसेना यांनी मिळून 41 जागा जिंकल्या होत्या। भाजपने 23 जागांवर तर शिवसेनेने 18 जागांवर विजय मिळवला होता। गेल्या 5 वर्षांच्या काळात महाराष्ट्रात बऱ्याच घडामोडी उलथापालथी घडल्या। शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, या दोन्ही पक्षांमधील एक गट सध्या सत्तेत भारतीय जनता पार्टी सोबत आहे। महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे। भाजपचे नेते आम्हाला राज्यात गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळतील असे सांगत असले तरी ग्राउंड रियालिटी तशी वाटत नाही। माझा पक्ष चोरला ही उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका सामान्यांमध्ये भावते आहे। त्यांच्या सभांना मोठा प्रतिसादही मिळतोय। वयाच्या 84व्या वर्षी शरद पवार उन्हातानात राज्यात फिरत आहेत, आपली बाजू लोकांपर्यंत घेऊन जात आहेत। त्यांचाही प्रभाव सामान्य मतदारांवर पडल्याचे पाहायला मिळत आहे। सोशल मीडियावर महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय। एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे महायुतीकडून जागा वाटपाचा तिढा खूप उशिरा सुटला। नाशिक, पालघर, ठाणे यासारख्या जागा नक्की कोणाला मिळणार, तिथे कोण उमेदवार असणार हे उशिराने स्पष्ट झालं। याचा फटका राज्यात महायुतीला म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याला बसेल असे सरळ सरळ दिसत आहे। लोकसभेच्या सर्वाधिक जागा म्हणजेच 80 जागा या उत्तर प्रदेश मधून येतात। उत्तर प्रदेश म्हणजेच राजधानी दिल्लीच्या जवळचं एक मोठं राज्य। देशाचा पंतप्रधान कोण होणार हे बहुतेक वेळा उत्तर प्रदेशच ठरवतो असं नेहमीच म्हटलं जातं। उत्तर प्रदेश मधूनच भारतीय जनता पक्षाला 2014 आणि 2019 बहुमत मोठ्या प्रमाणात मिळालं आणि भाजपची एक हाती सत्ता आलेली आहे। 2014 71 जागा मिळाल्या होत्या तर 2019 62 जागा या भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशनं दिलेल्या आहे। त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये काय होणार याची सगळीकडेच उत्सुकता आहे। मात्र दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये यंदा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची आघाडी आहे। समाजवादी पक्षाने 2019 बहुजन समाज पक्षासोबत आघाडी केलेली होती, मात्र यंदा त्यांनी काँग्रेस सोबत आघाडी केलेली आहे आणि त्यामुळे ही आघाडी काय परिणाम करते हे देखील पाहावं लागणार आहे।
2019 मध्ये मायावती यांचा बहुजन समाज पक्ष हा समाजवादी पक्षासोबत होता, मात्र ते फार काही परिणाम करू शकलेले नाहीत आणि यंदा समाजवादी पक्षाने आणि काँग्रेसने एकत्र येऊन भाजप विरोधात आघाडी केलेली आहे. ही आघाडी नेमका काय परिणाम साधते, कशा पद्धतीनं ते भारतीय जनता पक्षाला तिथे टक्कर देत आहेत हे पाहावं लागणार आहे. यावेळी भाजप विरोधात उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची आघाडी आहे. अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या एकत्रित सभा देखील होत आहेत आणि या सभांना देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. मायावती या गेल्या वेळी समाजवादी पक्षासोबत होत्या, मात्र यंदा त्या स्वतंत्रपणे लढतायत आणि त्यांनी देखील भाजप विरोधात उमेदवार दिलेले. मात्र 2019 सारखी स्थिती ही मायावतींची आणि बसपाची सध्या नाहीये. राजकारणामध्ये त्या फारशा सक्रिय दिसत नाहीये, त्यामुळे त्यांच्या पक्षाला जनता किती स्वीकारते हे देखील पाहावं लागणार आहे. आणि त्यांना मिळालेली मतं ही भारतीय जनता पक्षालाच विजयी करणारी मतं असल्याचा प्रचार देखील समाजवादी पक्ष आणि काँग्रेसकडून होतोय. त्यामुळे या महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यातच उत्तर प्रदेशमध्ये थेट लढत आपल्याला पाहायला मिळते. या लढतीचे परिणाम काय आहेत ते येत्या 4 जूनला समोर येईलच. भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांना टक्कर द्यायची असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे अशी अनेक वर्ष चर्चा होती. याला आता मूर्त स्वरूप आलेलं आहे. इंडिया आघाडीच्या निमित्ताने सर्व विरोधक एकत्र आलेले आहेत. हे विरोधक आता नरेंद्र मोदी आणि भाजपला टक्कर देऊ स्थितीत. मोदी नको असेल तर काय हा प्रश्न आता राहिलेला नाही, कारण इंडिया आघाडी अस्तित्वात आलेली आहे. या आघाडीत काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावत असून उद्धव ठाकरेंची शिवसेना, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, डीएमके आदी पक्ष काँग्रेसला सहकार्य करत आहे. त्यामुळं याचा या निवडणुकीच्या निकालावर नक्कीच परिणाम झालेला दिसून येईल. देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारी या दोन्ही मुद्द्यांवर सर्वच विरोधी पक्षांनी सध्या रान उठवले. गॅस सिलेंडरचे दर, अन्नधान्याचे दर, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असल्याने विरोधक सर्वच व्यासपीठांवरून सांगतायत. त्यावर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मार्ग काढू शकलेलं नाहीये असाही त्यांच्याकडून दावा करण्यात येतोय. सहजपणे बाजारात गेल्यावर नाही तर कोणत्याही मध्यम वर्गीय कुटुंबातील व्यक्तींशी बोलल्यावर महागाईचा मुद्दा महत्वाचा असल्याचं जाणवतंय. एकीकडे महागाई वाढलेली असताना दुसरीकडे मात्र बेरोजगारीचा मुद्दाही विरोधकांकडून उचलून धरण्यात आलेला आहे. देशातील तरुणांच्या हाताला काम नाहीये, त्यांना नोकरी नाहीये असं राहुल गांधी सुद्धा विविध सभांमधून सांगतात. आम्ही सत्तेवर आलो तर तरुणांना नोकऱ्या देऊ असं आश्वासनही राहुल गांधींकडून देण्यात येत आहे. या मुद्द्यावर सत्ता जरी फारसं काही बोलायला तयार नाहीये, मात्र देशात महागाई आटोक्यात आलेली आहे आणि रोजगारही मिळतोय असं इतकंच मोघम उत्तर त्यांच्याकडून देण्यात येत आहे. निवडणुकीत मतदान करताना सामान्य मतदार हे मुद्दे नक्कीच लक्षात घेणार आहे, त्यामुळे तो एनडीएला मतदान करताना याचा देखील विचार करेल आणि याचा फटका देखील भाजपाला बसू शकतो असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 पार जायचं असेल तर दक्षिणेकडील राज्यात चांगली कामगिरी करावी लागेल. तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या 5ही राज्यांमध्ये भाजपला गेल्या दोन्ही निवडणुकांपेक्षा जास्त जागा जिंकाव्या लागतील. तामिळनाडूचा विचार केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला मिळणारा प्रतिसाद, सभांना होणारी गर्दी यामुळे तामिळनाडूतल्या भाजपच्या जागा निश्चितच वाढणार आहेत, मात्र त्या किती हे कोणीच सांगू शकत नाही. तेलंगणामध्ये नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली. काँग्रेसचे रेवंत रेड्डी सध्या इथे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत, मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला इथे अवघ्या 4 जागा जिंकता आल्या. या लोकसभा निवडणुकीत तेलंगणातल्या भाजपच्या जागा वाढतील असा अंदाज आहे, किंबहुना त्या 10 पेक्षा जास्त असू शकतात असंही बोललं जातं. मात्र भाजपासाठी हे अशक्य नसलं तरी अवघड नक्की आहे. केरळचा विचार केला तर केरळमध्ये गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला एकही जागा जिंकता आलेली नाही, त्या तुलनेत काँग्रेसची कामगिरी मात्र केरळमध्ये चांगली आहे. काँग्रेसला गेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये 15 जागा जिंकता आल्या. यंदा केरळच्या 20 जागांपैकी भाजपच्या पदरात किती पडतील याचा अंदाज अद्याप राजकीय विश्लेषकांनी दिलेला नाही. आंध्र प्रदेशमध्येही गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला खातं उघडता आलेलं नाही. यंदा तिथली परिस्थिती बरी असेल असा अंदाज आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे भाजपचा मित्रपक्ष तेलुगू देसम पार्टी. तेलुगू देसम पार्टीला यंदा जागा जास्त मिळतील असा अंदाज आहे, पण या जागा भाजपला 400 पार नेऊ शकतील का हे मात्र अजूनही कोणाला सांगता आलेलं नाही. दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये
भाजपला विजयी करणारं एकमेव राज्य म्हणजे कर्नाटक। गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कर्नाटकात 28 पैकी 25 जागा पदरात टाकण्यात यश आलं होतं। यंदा सुद्धा अशीच काही जी परिस्थिती असेल असा अंदाज आहे। मात्र तरीही ह्या सगळ्यामुळे भाजप 400 पार जाईल का हे आपल्याला 4 जून नंतरच लक्षात येणार आहे। ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टी बद्दल नाराजीचा सूर आहे। विशेषतः शेतकऱ्यांमध्ये ही नाराजी पाहायला मिळते। शेतमालाचा भाव असू देत, शेतीचे अनेक प्रश्न असू देत, त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे होणारं शेतीचं नुकसान असू देत, या सर्वांबाबतच शेतकरी नाराज दिसतात। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून खात्यात पैसे येत असले तरी ते पैसे पुरेसे नाहीयेत। सरकार आमच्याकडून या नाता कारणानं पैसे काढून घेतं आणि आम्हाला 6000 रुपये देतं अशी शेतकऱ्यांची भावना आहे। त्यामुळे ग्रामीण भागात भाजपाबद्दल पूरक वातावरण दिसत नाहीये आणि याचाच परिणाम लोकसभा निवडणुकीवर होईल असं चित्र दिसत आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात सरकार अपयशी ठरल्याची भावना शेतकऱ्यांची आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते कितीही नाकारत असले तरी सुद्धा देशात अँटी इनकम्बन्सी आहे आणि ती राहतेच। मागच्या 10 वर्षांत आपल्या देशामध्ये एकच नेता आणि एकच पक्षाचं सरकार सत्तेमध्ये आहे। देशामध्ये महागाई, बेरोजगारी, शेतमालाला चांगला हमीभाव मिळणं, तसंच देशातील सर्व भागांचा समान विकास होणं असे विविध प्रश्न समोर आहेत आणि त्यावर सर्वसमावेशक असं उत्तर, असा मार्ग अद्याप तरी काढण्यात आलेला नाही आहे। जे नेते आहेत ते एक सुरी पद्धतीने बोलणारे आहेत आणि त्यामुळे देखील त्यांना लोक जे आहेत ते कंटाळल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळेच भाजपाचा जो नारा आहे अबकी बार 400 पार, हा जो नारा आहे तो आता एक भला मोठं शिवधनुष्य उचलण्यासारखंच आहे। आणि जर भाजपाला 400 पार करायचं असेल तर मग त्यांना सर्वच राज्यांमध्ये सर्वाधिक जागा मिळवणं गरजेचं आहे। परंतु देशामध्ये 10 वर्षांची जी अँटी इनकम्बन्सी आहे त्यामुळे जे हा जो 400 पारचा नारा आहे हा अशक्यच असल्याचं दिसून येतंय। तो कसा काय साध्य करता येईल असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविकच आहे।